मुडकी पण आपल्या सोबत आहे, परत अजून एक ऍक्टर आपल्या सोबत आहे, अजय भाऊ लोणारे या तुम्ही इकडे पुढे या. अजय तुम्ही इंटरव्ह्यूच्या बाद आहे का? मुंबई सारख्या मोठ्या प्रोडक्शन मध्ये काम करणं काही सोपं नाहीये. दृश्यम फिल्म्स आणि प्लॅटून वन फिल्म्स, जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर, जनार्दन कदम यासारख्या मोठ्या कलावंतांसोबत स्क्रीन शेअर करणारे हे आपल्या समोर आपल्या पुढे इथे उभे आहेत. तुम्ही यांच्यासोबत सेल्फी वगैरे काढू शकता बाहेर तिथे गेल्यावर, आणि यांच्यासोबत बोलू सुद्धा शकता. खूप खूप धन्यवाद. आम्हाला तुमच्याकडनं एवढीच विनंती आहे की तुम्ही इथून बाहेर गेल्यानंतर हा पूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर मित्रांना सांगा, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगा, आणि हा चित्रपट पाहण्यासाठी त्या सर्वांना आवर्जून थिएटरमध्ये यायला सांगा. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे, खूप खूप धन्यवाद. या चित्रपटाला असंच प्रेम द्या. थँक्यू. चित्रपट बघून झाल्यानंतर तो चांगला झाला आहे वाईट झाला आहे आम्हाला काहीच माहीत नाही, पण जर तुम्हाला खरोखर आवडलं आणि प्रामाणिकपणे म्हणजे चांगलं झालं असं सगळं काम, तर समोरच्यांना सांगा आणि आपली जी काही प्रामाणिक प्रतिक्रिया असेल ती व्यक्त करा. एवढंच नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आपण ज्यावेळी एखादा चित्रपट रिलीज होतो त्याच्या प्रतिक्रिया घेत असतो, आणि कालच एक आपल्या नागपूरचा सिनेमा, आपल्या विदर्भाचा सिनेमा, आपल्या महाराष्ट्राचा सिनेमा रिलीज झालेला आहे, आणि तो चित्रपट म्हणजे छत्रपाल निनावे दिग्दर्शित हा सिनेमा असून, आणि त्या चित्रपटाचं नाव आहे घात. हा मित्रांनो, घात हा सिनेमा रिलीज झालेला आहे. अप्रतिम असा सिनेमा आहे, म्हणजे त्याची स्टोरीपासून, म्हणजे मी असं नाही म्हणणार की नक्षलाइज सिनेमा आहे, हा तसा सिनेमा नाही आहे मित्रांनो, की एखाद्या बेसिक घटनेवर की हा हा घात काय आहे, पण हे बघितल्यावर तुम्हाला माहीत पडेल की घात काय आहे. आणि हा घात नेहमी होत असतो कोणाचा कोणत्या, म्हणजे नक्षलाइज म्हणा किंवा नक्षलाइज नसेल तरी हा घात होत असतो. तो एक बेसिक सिनेमा त्यांनी पकडून एक गडचिरोली डिस्ट्रिक्टचं त्यातलं वातावरण निर्मिती करून त्यात कशा पद्धतीने काय होऊ शकतं त्यात यात घातमध्ये दाखवलं आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगेल की सिनेमा बघताना तुम्ही नक्षलाइज सिनेमा आहे असं म्हणून नका या, एक नवीन काही तुम्हाला पाहायला मिळेल, अप्रतिम सिनेमा आहे. आणि त्यातील कलावंत म्हणजे आपले नागपूरचे कलावंत, आपल्या विदर्भाचे कलावंत, आणि आता आपल्या महाराष्ट्राचे कलावंत, लेखक आणि एक दिग्दर्शक उत्तम हे आहेतच, ते म्हणजे आपले मित्र धनंजय मांडगावकर, ते आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम सर अभिनंदन, कारण की एक असा सिनेमा आलेला आहे जो की नागपूरकरांसाठी एक पर्वणीचा आहे, आणि खूप सुंदर अप्रतिम काम झालेलं आहे तुमचं, कारण की लीड्स ॲक्टरच तुम्ही आहात, म्हणजे मिलिंद शिंदे आणि जितेंद्र जोशीनंतर तुमचाच एक प्रभाव त्या सिनेमात दिसतो आहे. आणि प्रत्येकाने कलावंतांनी प्रत्येकाने काम चांगलं केलं आहे, तांत्रिक बाजू ही खूप सुंदर पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत यात, तर त्याबद्दल तर खूप खूप अभिनंदन. आणि काय सांगाल, या सिनेमाचा प्रवास कसा सुरू झाला, कारण की असं ऐकण्यात आलं की ही आधी शॉर्ट फिल्म बनवणार होती आणि त्यानंतर फिल्ममध्ये कन्वर्ट झाली, रूपांतर झाली, तर काय सांगाल? पकडू का तुम्ही? पकडतो. हां, तर स्वप्नील सर्वप्रथम तुझे आभार की तू इतक्या वेळा म्हणजे तुझ्या कठीण शेड्यूलमधनं तू वेळ काढून इकडे चित्रपटासाठी आला. आणि सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा आहे की तू चित्रपट पाहिलास, आणि चित्रपट बघणे आणि त्यानंतर समजून घेणे आणि त्यानंतर त्याचा रिव्ह्यू देणे, खूप सुंदर अशी कला आहे जी नाटुकला नावाचं जे चॅनल आहे ते सातत्याने नागपूर शहरामध्ये करत आहे. खरं तर हा चित्रपट जो आहे घात, खरंच गोष्ट खरी आहे की ती शॉर्ट फिल्म होती. शॉर्ट फिल्म होती तसेच आम्ही बनवायलाच गेलो होतो शॉर्ट फिल्म. म्हणजे छत्रपालनी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचदा सांगितलेलं आहे की मला मुंबईमध्ये कोणी उभं करत नव्हतं, आणि मग मी ठरवलं की बा करिअर पॅकअप करण्यापूर्वी एक शॉर्ट फिल्म बनवायची. आणि छत्रपाल नागपूरमध्ये आला, आमची भेट झाली, म्हणजे तो माझा दिग्दर्शक जरी असला तसा तो माझा दिग्दर्शक आहे या चित्रपटाचा, पण त्याहीपेक्षा तो माझा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहे, मित्र म्हणून फार जवळचा आहे. आम्ही चार पाच मित्रांनी मग ठरवलं की आपण एक मातीतली गोष्ट सांगायची. छत्रपालच्या डोक्यामध्ये कॉन्सेप्ट होताच मग त्यांनी एक जीप, आम्ही चार पाच मित्र, प्रशांत शेंडे, विकास मुडकी, अमित शेंडे, नासिर शेख, असे चार पाच मित्र आणि स्वतः छत्रपाल आणि एक कॅमेरा, आम्ही इतकं सगळं साहित्य घेऊन जंगलामध्ये गेलो आणि कथेला हळूहळू सुरुवात केली. आणि ती कथा घडत असताना जेव्हा जंगलामध्ये प्रवास करत असतानाच मग आम्हाला लक्षात आलं की कधी आम्हाला वाघाच्या पायांचे ठसे दिसायचे, कधी आम्हाला वाघ दिसायचा, लांडगा दिसायचा, काही काही व्हायचं फिरत असताना. अरे मग तेव्हाच छत्रपालच्या तोंडून एक दिवस अचानक शब्द निघाला, देखो भाई बोले अपना कभी भी घात हो सकता है इसलिए संभाल के रहो.
आणि तर घात 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 मग असं करून तो घात आणि हळूहळू ती शॉर्ट फिल्म पूर्णत्वास आली. शॉर्ट फिल्म अगदी योग्य आणि चांगली झाली आणि नेहमी ते बघायचं. माझा इंटरेस्टिंग असा पार्ट आहे या घात चित्रपटामध्ये की मी नोकरी सोडली होती आणि मुळात मी थिएटर करतो. मुळात लेखक आहे, नाटक नाट्यलेखक आहे, कवी आहे. आणि जेव्हा माझं साहित्य कुणी करतच नाही आणि माझ्या लेखनाचं सादरीकरण कुणी करत नाही म्हणून योगायोगाने मी नाटकाचा दिग्दर्शक झालो. मुळात मी दिग्दर्शक नाही, पण कुणीच जेव्हा आपलं साहित्य समोर नेत नाही तर मला उपाय नव्हता किंवा मी लिहिलेलं लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्या तळमळीने मी चुकून दिग्दर्शक झालो, पण अभिनय करायचो. लेखक पहिले, नंतर अभिनेता. अभिनेत्याची पण गंमत अशी आहे की एखाद्या एकांकिकेत आपला एखादी नट काम करतो आणि मग दुसऱ्या तिसऱ्या शोला तो म्हणतो की सर मेरा नाही जमता आहे, मैं नाही कर पा रहा हूँ. मग लेखकाला ते शब्द पाठ असतात म्हणून मग अगदी वेळेवरच्या प्रयोगामध्ये मी स्वतःच रंगमंचावर उतरायचो. अशी करून ती अभिनयाची सुरुवातही झाली माझी. नाटकाचं शिक्षण म्हणाल तर मास्टर ऑफ फाईन आर्ट्स नागपूरमधनं केलेलं आहे आणि 2002 साली किंवा 4 साली मला आठवत नाही आता ते नेमकं काय वर्ष होतं ते, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली यांचं एक फुल टाईम म्हणजे 24 तास असं एक वर्कशॉप नागपूरमध्ये ऑर्गनाईज झालं होतं. म्हणजे एकूण ते संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मुलांची त्यामध्ये निवड झाली. त्यात जवळपास माझ्या आठवणीप्रमाणे 30 ते 32 मुलांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्या नाट्य प्रशिक्षणामध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीचं जे नाट्य प्रशिक्षण झालं होतं त्यामध्ये माझी निवड झाली. माझ्यासोबत माझ्या आणखी MFAच्या काही मित्रमैत्रिणी होत्या आणि तो प्रवास सुरू झाला. तिथे अनिरुद्ध खुटवळ, अनामिका हक सर, आणखी बरीच जयदेव हट्टंगडी सर, अशी बरीच मान्यवर मंडळी होती. महेश एलकुंचवार सर ज्यांनी तिथे आमचं स्क्रिप्टचं वर्कशॉप घेतलं, मी स्क्रिप्टबद्दल ते बोलले आणि तिथे तो प्रवास सुरू झाला. तिथे अनेक अंगाने ते शिकवलं गेलं. म्हणजे इतकं इंटरेस्टिंग होतं 45 दिवसात की त्या 45 दिवसामध्ये नाटकाप्रती, अभिनयाप्रती विचार करण्याची क्षमता वाढली आणि तो माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. आता मी परत घातच्या सिलेक्शनच्या बाबतीत येतो आहे की मी नोकरी सोडली होती. मी कल्चरल सेंटरला नोकरी करायचं, पण माझं सगळं थांबलं होतं की रोज तोच कार्यक्रम, तेच लोक, त्याच बातम्या, तेच सगळं रुटीन, म्हणजे मेकॅनिकल लाईफ झालं होतं माझं. आणि मी नोकरी सोडली, एका झटक्यात सोडली. विचार आला की आपण कुठेतरी कोंडल्या जातो आहे आणि ती नोकरी मी सोडली आणि मग भटकत राहिलो असं 6-7 महिने इकडे तिकडे. आणि अचानक त्याच पिरियडमध्ये परत छत्रपालची ज्यावेळेस भेट झाली, मग छत्रपालकडे सर्वप्रथम यासाठी गेलो होतो की सर मला प्रोडक्शनचं काम आहे. प्रोडक्शनचं काम जर मला मिळालं तर मला काही पैसे मिळतील, माझा जो काही खर्च होता रेग्युलर मला तो निघेल. कुठेतरी जो बेरोजगार असतो त्याला कळतं की बा काय त्याची हे असते, व्यथा काय असते, तुम्ही समजू शकता. आणि मग झालं ते सुरू झालं. मग मी सेटवर गेलो, मग ते सगळं सामान उचला, हे करा ते करा, कॅमेऱ्याची बॅग उचला, सगळी कामं करू लागलो. स्वयंपाक बनवा कधी कधी अधेमध्ये मित्रांसाठी, आम्ही सगळं एकत्रच बनवायचो. बाहेर सगळं आमच्या जीपमध्ये असायचं आणि असं ते सगळं आमचं चालत. आणि ज्या दिवशी या चित्रपटातील फाल्गुनी जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर करणारा जो ॲक्टर होता तो त्या दिवशी आला नाही. आणि तो न आल्यामुळे मग काय झालं की वेळ खूप कमी होता, पैसा जात होता. छत्रपाल बोलला की आजची प्रॉक्झी म्हणजे डमी म्हणून तू करून बघ. आणि ते डमी करत असताना ते डमीचा शॉट झाला, ओके झालं सगळं. आणि मग संध्याकाळचं सगळं फुटेज चेक केलं, छत्रपालला ते स्क्रीनवर खूप वेगळं आणि चांगलं वाटलं. तो बोलला की तू कंटिन्यू कर ले. आणि असं करून मला ती शॉर्ट फिल्म मिळाली. आणि मग जेव्हा या शॉर्ट फिल्मचं काम चाललं 6 महिने 7 महिने 8 महिने 1 वर्ष, हां, आणि त्या 1 वर्षामध्ये सगळा लुक बदलतो आहे, सगळं काम करतो आहे. आणि मग एक दिवस अचानक छत्रपालने सांगितलं की हा मग शॉर्ट फिल्म नाही कर रहे. पण आम्हालाही प्रश्न पडायचा ना, अरे 6 महिने झाले 7 महिने झाले, इथे तर आजकाल आपली नवीन नवीन मुलं 15 दिवसामध्ये शॉर्ट फिल्म बनवून यूट्यूबला अपलोडही करतात, कळायचं ना आम्हाला. मग 6 महिने 7 महिने झाले, मग छत्रपालने सांगितलं की फिल्म नाही बनली. पहिल्यांदा तर आम्ही सगळेजण शॉक झालो यार, म्हणलं 1 वर्ष 1.5 वर्षाची मेहनत केली म्हणजे गेली पाण्यात. पण त्याने मग सांगितलं की नाही, याची फीचर फिल्म होता की आपण जो पीच व्हिडिओ बनवला होता तो मुंबईमध्ये दृश्यम फिल्म्सला आवडलेला आणि त्यांनी याचा फीचर्सचं कंटेंट रेडी करायला सांगितलं. फीचर्सचं कंटेंट रेडी झालं, परत स्क्रिप्टवर काम सुरू झालं, त्याचे 8-9 ड्रॉप झाले
रिरायटिंगचे, आणखी त्यामध्ये नवीन कॅरेक्टरची भर पडली, कॅरेक्टरचं डेव्हलपमेंट झालं, आणि मग आज जी आपण सगळ्यांच्या समोर बघतो आहे ती घात नावाची मूवी आपल्यासमोर, कथानक खूप सुंदर आहे. की बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते नक्षल प्रभावित चित्रपट आहे, पण तो तसा नक्षल प्रभावित चित्रपट नाही आहे. कारण की आतापर्यंत नक्षल जे सिनेमे आलेले आहेत तर प्रत्येकाला असं वाटतं की प्रेक्षकांना की प्रत्येक वेळेस की हा काय नक्षलाइज सिनेमा असेल की आपण जाऊ नये बघू नये, पण हा सिनेमा बघताना खरंच असं वाटतं की घात काय आहे खरंच, म्हणजे मला सांगण्याची उत्सुकता आहे, पण चित्रपट जर प्रेक्षकांनी बघितला तर खरंच अप्रतिम सिनेमा बनवला आहे. तर या चित्रपटात जसं जितेंद्र जोशी आहे, मिलिंद शिंदे आहे, यांची वर्णी कशी काय लागली या चित्रपटात? नाही बघा, सरांची वर्णी काय कशी लागली हा प्रश्न फार म्हणजे विचित्र प्रश्न वाटतो मला. म्हणजे कसं आहे की वर्णी कुणाचीच कुठे लागत नसते, नाही कारण आधी शॉर्ट फिल्म होती, ज्यावेळेस फीचर फिल्म याचा मोठा स्केल जेव्हा मोठा झाला, स्केल मोठा झाला म्हणजे काय, कॅरेक्टरचं डेव्हलपमेंट झालं, कॅरेक्टरचं डेव्हलपमेंट झालं, कॅरेक्टरच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याचं जे बिहेवियर असतं ते स्क्रिप्टमध्ये चेंज होत असतं, आणि जेव्हा ते चेंज होतं त्यावेळेस परत आपल्याला त्याची नव्याने मांडणी करावी लागते, बांधणी करावी लागते, ही प्रोसेस असते. म्हणजे छोटासा नाटकाचा दिग्दर्शक असल्यामुळे मला ते कळतं, त्यामुळे मी हे सांगू शकतो आहे. आणि मग ज्यावेळेस ते त्याचं परत ऑडिशन्स आणि ज्या सगळ्या गोष्टींची जी नव्याने सुरुवात झाली, की लेखक किंवा दिग्दर्शक जो असतो तो स्क्रिप्ट किंवा संहिता वाचल्यानंतर ठरवत असतो की बा नाही या पात्रासाठी कोण योग्य आहे, कोण सूट होईल, कोण कशाप्रकारे जाऊ शकेल. कारण कसं आहे की अभिनेता जो असतो, म्हणजे जसं तुम्ही आज अभिनेता पण आहे, पण मी प्रत्येकच कॅरेक्टर नाही करू शकणार, मला माहिती आहे, मला माझ्या मर्यादा माहिती आहे स्वतःच्या, तर मी नाही करू शकणार. म्हणजे मी ज्या माझ्या ज्या बॉडीचं आणि पर्सनॅलिटीचं जे आहे मी त्याच पद्धतीचा कॅरेक्टर परफॉर्म करू शकतो, आणि दिग्दर्शकसुद्धा त्याच पद्धतीने निवड करत असतो की त्याचं जे कॅरेक्टर त्यांनी लिहिलेलं आहे, त्याची जी पात्ररचना केलेली आहे, तर त्यानुसारच त्यांची निवड करत असतो. त्यामुळे जेव्हा हे सगळं नव्याने बांधणी झाली तेव्हा सर्व कलावंताची सुद्धा नव्यानेच निवड झाली, इव्हन माझीसुद्धा. म्हणजे असं नाही की बा मी इकडे होतो म्हणून तिकडे होतो, नाही, परत ऑडिशन दिल्या गेलो, परत नव्यानं सगळ्यांनी ऑडिशन दिले, आणि परत जी आणि परत जी मुंबईची टीम होती, म्हणजे मुंबईच्या ज्या मुख्य ऑडिशन घेणाऱ्या नेहा मॅडम होत्या, इकडे नागपूरमध्ये सौरभ हिरकणे म्हणून आहेत, ते इथले ऑडिशन कोऑर्डिनेटर होते, त्यांनी ऑडिशन घेतलं, आणि मग परत ते नव्यानं सगळा फुटे म्हणजे डेटा तिकडे गेला आणि फायनल झालेलं. अच्छा, तर आता या एवढ्या जितेंद्र जोशी झाला, मिलिंद शिंदे झाला, यांच्यासोबत काम करताना कसा काय अनुभव कसा होता? अनुभव फार सुंदर होता. माझा आणि जितेंद्र सरांचा एकही सीन नाही आहे, दृश्य नाही आहे. मिलिंद सरांचं आणि माझं अगदी थोडंफार आहे, पण ते खूप शेवटी झालं. संपूर्ण चित्रपट जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा स्क्रीनवर मी एकटाच आहे, त्यातल्या त्यात संवाद नाही आहेत, संवाद फार कमी आहेत. म्हणजे ते इतकं मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी की डायलॉग असले की आपण बोलून मोकळे होत असतो, पण संवाद नाही आहे आणि केवळ देहबोलीने आणि डोळ्याने बोलायचं आहे, किंवा तुमचा जो आत्मा आहे किंवा ते जे पात्र आहे त्या पात्राला स्वतः भिनवून ते सगळं बाहेर स्क्रीनवर काढायचं आहे, तर ते माझ्यासाठी फार म्हणजे फारच कठीण होतं. म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, एका पॉईंटला मला असं वाटायला लागलं, रावणवाडीला पहिल्या दुसऱ्या दिवसाचं शूटिंग संपलेलं होतं आणि मला असं वाटायला लागलं की भाई आपण ॲक्टर नाही आहे, आपण ॲक्टिंग नाही कर सकते, नाही अपने को डायलॉग लर्न होंगे, नाही इसका जो प्रेशर आहे ॲज अ ॲक्टर वो भी आपण नाही झेल पाहिजे, म्हणजे मला हे जाणवायला लागलं. पण निसर्गाची कृपा म्हणा, माझं निसर्गावर खूप 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 प्रेम आहे, म्हणून मी निसर्गाचं मानतो, म्हणून मी निसर्गावरलाच म्हणतो की ती निसर्गाची कृपा होती की ते कॅरेक्टर मला हळूहळू भिनत गेलं आणि ते पुढे पुढे मी जात गेलं, आणि जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे ती निसर्गाची कृपा आहे. नाही खरंच सुंदर झालेला सिनेमा. यात एक रावणवाडीतमधलंच
आपला जो पिरकू 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 आणि जितेंद्र जोशी यांचे जे संवाद आहे ते खूप अप्रतिम आणि मार्मिक आहे. बरोबर. ते या सिनेमाचे माझ्यामध्ये ते यूएसपी पॉईंट आणि टर्निंग पॉईंट जो सिनेमाचा आणि मला म्हणजे हे म्हणायचं आहे की जसा हा सिनेमा सुरू होता जसं शॉर्ट फिल्ममध्ये तुम्ही अगदी प्रोडक्शनपासून होतात तर या सिनेमातही तुम्ही प्रत्येक सिक्वेन्सच्या वेळेस होतात ते काय म्हणजे मला हे याच्याकरता विचारायचं आहे कारण त्यावेळेसचं काय घडामोडी होती. नाही नाही बघा शूटच्या वेळेस मी फार कमी राहायचं त्याच्या मागची गंमत अशी होती की माझी पहिली फिल्म होती मोठी फिल्म म्हणजे छोट्या शॉर्ट फिल्म्स मी केल्या आहेत मोठ्या फीचर फिल्ममध्ये पण मी छोटे छोटे कामं केलेले आहेत जिथे आपण दोन मिनिट बोल. तर या ज्या सगळ्या जे तुमचा जो प्रश्न होता की बा पूर्ण प्रोसेसमध्ये मी होतो आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत का म्हणून मी पूर्ण वेळ लोकेशनवर नव्हतो. त्याच्यामागचं कारण असं होतं की माझी पहिली फिल्म होती याआधी छोट्या मोठ्या फिल्ममध्ये काम केलं शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं एखाद दुसऱ्या फीचर फिल्ममध्ये पण छोटे छोटे रोल केले मी पण ही मोठी फिल्म असल्यामुळे मला स्ट्रेस खूप होता आणि माझं काम असं होतं ते तुम्ही बघायला चित्रपटामध्ये आय एम सिंगली आहे की तो एकटाच त्याचा तो जो स्ट्रगल होता म्हणजे आयुष्यभर जसा माझा एकट्याचा स्ट्रगल होता तो स्ट्रगल सिनेमात पण दिसतं की तो एकट्याचा स्ट्रगल आहे आणि त्यामुळे माझा फारसा काही संपर्क यायचा नाही. पण हां यायचा केव्हा सगळं शूटिंग आटोपलं संध्याकाळची वेळ झाली की आम्ही सगळे एकत्र यायचं लॉनमध्ये किंवा आम्ही जिथे रिसॉर्टला थांबलो होतो किंवा जिथे कुठे आमची व्यवस्था असायची तर तिथे मिलिंद शिंदे सरांशी भेट व्हायची जितेंद्र सरांशी भेट व्हायची गप्पा व्हायच्या आणि ते सांगायचे. म्हणजे मी घाबरायचो खरं म्हणजे की इतके मोठे कलावंत जितू सरांचं आपण काम पाहिलेलं आहे मिलिंद सरांचं काम पाहिलेलं आहे तर इतक्या मोठ्या कलावंताच्या समोर आपण अगदी काहीच नाही कॅमेऱ्याचा अनुभव नाही काहीच नाही कुठे बघायचं लेफ्ट काय राईट काय कुठला प्रोफाईल असतो काय असतं काय काहीच नाही नॉलेज नाही नाटकवाले आपण थिएटरचं आपल्याला माहिती आहे की बा एका फ्रेममध्ये उभं झालं एक दोन तीन झोन आपण करतो आपण कॅमेरा इज अ डिफरंट कॅमेरा फार वेगळी गोष्ट असते. पण मग ज्यांनी सांगितलं हे सांगायचे की घाबरू नको कूल शांत राहा होईल खूप चांगलं आहेस तू लुक वाईज तू खूप सुंदर आहेत तुझ्या चेहऱ्याचे फीचर्स फार वेगळे आहेत कॉमन फीचर्स नाही आहेत. म्हणजे मला हे जितू सरांनी ज्या दिवशी म्हटलं की धनंजय तुझ्या चेहऱ्याचे फीचर्स खूप वेगळे आहेत म्हणजे माझे जे केस आहेत कुरळे केस आडवे तिडवे सगळे मला त्या असिस्टंट डायरेक्टर होते एक त्याचं नाव विसरलं ते मुंबईचे होते ते स्वतः मला बोलले की धनंजय सर बोलले आपका यू एस बी आहे हे अलग आहे आपके लिए सबका नाही होता आहे सबका तर कॉमन होता आहे. म्हणजे मला मग तेव्हा वाटायला लागलं की ठीक आहे म्हणजे निसर्गाने जे आपल्याला बहाल केलेलं आहे सगळं ते कुठल्या तरी उद्देशाने केलेलं आणि त्याचा उपयोग या चित्रपटात होत आहे ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. नाही खूप अप्रतिम सिनेमा आहे आणि तुमच्या संपूर्ण टीमला या घात सिनेमाकरता खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की नक्की या संपूर्ण महाराष्ट्र सिनेमा रिलीज झालेला आहे आणि तो बघा कारण एक वेगळा विषय तुम्हाला पाहायला मिळेल अभिनयाचा काय वेगवेगळी परिभाषा असते या सिनेमात आपल्याला पाहायला मिळेल संवादही उत्तम आहे यातलं महत्त्वाचं म्हणजे बॅकग्राऊंड स्कोअर जे आहे ते फार सुंदर आहे म्हणजे प्रत्येक सीनला ते समोर नेतो आणि खरंच या आणि नक्की बघा तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना आपल्या. मी तर हेच म्हणेन की अगदीच अगदीच बघा कारण ही फारच वेगळ्या धाटणीची फिल्म आहे म्हणजे आपण ज्या अपेक्षा नेहमीच्या चित्रपटांकडून ठेवून असतो त्या सगळ्या अपेक्षांना ही फिल्म धक्का देते आणि ही काहीतरी एक नवीन ट्रेंड नवीन पद्धत एक नवीन मार्ग मांडण्याचा प्रयत्न करणारी फिल्म आहे. कारण असं होत नाही बहुतांश मराठी चित्रपटामध्ये म्हणजे मी जेव्हा पहिला शो झाला आणि थिएटरच्या बाहेर निघालो मला काही लोक येऊन भेटले की सर फिल्म उत्तम आहे पण एकतरी गाणं पाहिजे होतं म्हणलं सर गरज नाही जे आहे ते आहे की कसं ते प्रत्येक गोष्ट वेगळी असते ना बिर्याणी मसाले भात बिर्याणी मसाले भात वरून बरं झालं विचारलं जाता जाता की त्यात एक तुम्ही सुरुवातीलाच एक कोंबडा कोंबडा आम्ही भाजी करतो आणि तर शूटवरही असंच काही झालं होतं की तुमच्याकडनं सगळ्यांना नाही 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 मी असं शूटवर कधी सगळ्यांना चालणार नाही पण माझे जे बाकीची मित्रमंडळी आहे मला स्वयंपाक बनवून चारायला आनंद येतो म्हणजे असं कधीच नाही म्हणजे मी माझे सगळेच मित्र माझे बालपणीचे मित्र आता भेटलेले हे सगळे
या सगळ्यांना माहिती आहे की धनंजय स्वयंपाक उत्तम करतो आणि त्यातल्या त्यात नॉनव्हेज फार उत्तम करतो, त्यामुळे मला सगळेच म्हणतात की बस यार एक बार तेरे हात का खाणार. आणि प्रसन्न केवल सर म्हणून आहेत ते, आपल्या नागपूरचेच आहेत, ते मुंबईला असतात, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत ते. त्यांचं तर नेहमी हट्ट असायचा की धनंजय यार एक बार तेरे हात का खाना आहे. आणि बाकी माझे जे सगळे मित्र आहेत, प्रशांत, छत्रपाल सर, आदित्य, सगळे सगळेच ओव्हरऑल माझ्या बालपणीचे पण मित्र, सगळ्यांना माझ्या हातच्या हातचं जे चिकन आहे ते सगळ्यांनी खाल्लेलं आहे आणि ते सगळ्यांना आवडतं आहे. ते मला नेहमी म्हणतात की तू चुकून या फील्डला आला, तू हॉटेल टाकलं असतं तर छान चाललं असतं. पण ते असतं मनामध्ये कुठेतरी की तुम्हाला जिकडे निसर्गाला न्यायचं असेल, निसर्ग तुम्हाला हळूहळू त्या दिशेने नेत असतो आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचत असतो. बरोबर. तर प्रेक्षक मित्रांनो, या आणि नक्की बघा घात, खरंच तुम्हाला कळेल की घात काय आहे.